नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे सुमेध पोपलवार सर आज आपण या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या पा हा पाठ पाहूया तर या पाठावरील विविध प्रकारची प्रश्न या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला खालीलपैकी कोणत्या संख्येला बहात्तरने भाग जातो चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत शेवटची संख्या एकशे छत्तीस नऊ दोन अकरा अकरा सहा सतरान एक अठरा तीन एकवीस आणि सहा सत्तावीस नऊ लाख सव्वीस हजार एकशे छत्तीस या संख्येला बहात्तरने भाग जातो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हीसुद्धा एवढ्या कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडू शकता जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आता सुरुवात करूया आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहण्यासाठी तर दोनची कसोटी सर्वांना माहिती असेल तरीसुद्धा परत मी एकदा सांगतो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो दोन भाग जातो का नाही कसं ओळखायचं एकक एक स्थानचा अंक पाहायचा पहा या संख्येमध्ये एकक स्थानी सहा आहे म्हणजे या संख्येला दोनने निशेष भाग जातो आता ही संख्या पहा नऊ लाख सव्वीस हजार एकशे पंचेचाळीस एकक स्थानी पाच आहे म्हणजे याला दोनने ने भाग जाणार नाही ही झाली दोनची कसोटी त्यानंतर पाहूया आपण तीनची कसोटी तीनची कसोटी आहे पहा छत्तीस हजार पाचशे पंचेचाळीस या संख्येला तीनने भाग जातो का आपण पाहूया तर तीनची कसोटी अशी आहे की दिलेल्या अंकातील दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज करायची पहा तीन अधिक सहा अधिक पाच अधिक चार अधिक पाच पा तीन सहा नऊ नौ, नऊ पाच चौदा चौदा चार अठरा आटरा, अठरा पाच तेवीस होतात या बेरजेला तीननं जर, बेर जर भाग जात असेल तर या संख्येला भाग जातो या बेरजेला तीननं भाग जात नाही म्हणून या संख्येलासुद्धा तीनने भाग जाणार नाही तर तीनची कसोटी दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज करायची आलेल्या बेरजेला जर तीन भाग गेला तर त्या संख्येला तीनने ने भाग जातो आता तेवीसला तीन भाग जात नाही म्हणून या संख्येला तीन भाग जाणार नाही ही, ही तीनची कसोटी त्यानंतर चारची कसोटी पाहूया आपण चारची कसोटी आहे बा एखाद्या संख्येच्या शेवटी दोन शून्य असतील एक संख्या घेऊया आपण उदाहरणादाखल बेचाळीस हजार चारशे पन्नास तर या संख्येला चारने निशेष भाग जातो का हे आपल्याला पाहायचं आहे तर चारची कसोटी आहे संख्येच्या उजवीकडे म्हणजे संख्येच्या सर्वात शेवटी दोन शून्य असतील तर त्या संख्येला चारने भाग जातो किंवा दशक व एकक स्थानच्या अंकाने म्हणजे शेवटच्या दोन अंकापासून जी संख्या तयार होत आहे या ठिकाणी पन्नास ही संख्या तयार होत आहे पन्नासला जर या चारनं भाग गेला तर या संख्येला चारनं भाग जातो तर पन्नासला चारने भाग जात नाही देऊन पाहूया आपण चार एक चार उरतो एक येतं दहा होतात चार दोन्ही आठ म्हणजे पूर्ण भाग जात नाही म्हणून या संख्येला चारने भाग जाणार नाही दुसरं उदाहरण पाहूया आपण पाच हजार पाचशे बत्तीस घेऊया आपण या संख्येला चारने भाग जातो का पहा शेवटच्या दोन अंकापासून तयार होणारी संख्या बत्तीस आहे बत्तीसला चारने भाग जातो चार आठ बत्तीस म्हणजे या संख्येला चारने निशेष भाग जातो आता पाहूया आपण पुढे पाचची कसोटी पाचची कसोटी आहे पहा संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी जर एक अंक असेल शून्य तरी असेल एकक स्थानी किंवा पाच असेल तर त्या संख्येला काय होत असतो पाच ने निशेष भाग जातो उदाहरणार्थ आपण पाहूया बत्तीस हजार चारशे ब्याण्णव या संख्येला पाचने निशेष भाग जाईल का जाणार नाही का जाणार नाही कारण एकक स्थानी पाच नाही किंवा शून्य नाही म्हणून या संख्येला पाचने भाग जात नाही पाहूया आपण सहाची कसोटी चारशे त्रेपन्न या संख्येला सहाने भाग जातो हो का तर सहाची कसोटी काय आहे ज्या संख्येला दोनने व ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो सहाची कसोटी अशी आहे दिलेल्या संख्येला दोन न भाग जातो का पाहायचा आहे आता पहा चारशे त्रेपन्न या संख्येला दोन न भाग जातो का जात नाही कारण एकक स्थानी तीन आहे दोन न भाग जात नाही म्हणजेच या संख्येला सहा सुद्धा भाग जाणार नाही दोन भाग गेल्याच्या नंतर आपण पुढची संख्या तपासायची तीन भाग जातो का तीनची कसोटी काय आहे पाच चार नऊ नऊ तीन बारा होतात तीननं या संख्येला भाग जातो परंतु दोन न जात नाही दोनही आणि तीनही दोन्ही संख्येनं भाग गेला तर त्या संख्येला सहाने भाग जात असतो आता पाहूया आपण पुढे सातच्या कसोटीवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पहा खालीलपैकी कोणत्या संख्येला सातने निशेष भाग जातो म्हणजे सातने भाग जातो ते आपल्याला ओळखायचं असते आणि अशा प्रकारे या ठिकाणी संख्या दिलेल्या असतात खालीलपैकी कोणत्या संख्येला सातने भाग जातो अशा प्रकारचे प्रश्न या सातच्या कसोटीवर आधारित येत असतात पहा तर एकाच संख्येची जर सहा वेळा पुनरावृत्ती झाली असेल म्हणजे पहा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच वेळा दोन आलेला आहे म्हणजे याला सातनं भाग जात नाही एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा आलेला आहे म्हणजे या संख्येला दोनने भाग जातो सातने भाग जातो तर पहा एखादी संख्या सहा वेळा पुन्हा पुन्हा आली असेल तर त्या संख्येला सातने निशेष भाग जात असतो तीन समजा हे असे सहा वेळा आले असतील तर याला सुद्धा काय होतो सातने भाग जातो तर अशा प्रकारचा प्रश्न सातच्या कसोटीवर विचारला जातो आता पाहूया पुढे आपण आठची आठची कसोटी पाहूया आपण या संख्येला आठने भाग जातो का तर आठची कसोटी आहे पहा शेवटच्या तीन अंकापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठनं भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला आठने भाग जातो किंवा संख्येच्या शेवटी जर तीन शून्य असतील तर त्या संख्येला आठने निशेष भाग जातो आता पाहूया आपण पाचशे बत्तीसला आठनं भाग जातो का पहा आठसं अठ्ठेचाळीस उरले किती पाच इथं झाले बावन्न आठसक आथ अठ्ठेचाळीस बावन्नला पूर्ण भाग जात नाही म्हणजेच या संख्येला आठने भाग जात नाही पाचशे बत्तीसला ला जर आठनं भाग गेला असता तर या चार हजार पाचशे बत्तीसला आठने भाग गेला असता म्हणजे आठची कसोटी काय आहे शेवटच्या तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर आठ भाग जात असेल किंवा शेवटी जर तीन शून्य असतील तर त्या संख्येला आठने निशेष भाग जातो आता पाहूया आपण नऊच्या कसोटीवर कसे प्रश्न विचारले जातील तीनची आणि नऊची कसोटी सेम आहे तीन व नऊची सारखीच आहे आता एक संख्या घेऊया आपण चार हजार पाचशे सत्तेचाळीस या संख्येला नऊने भाग जातो का तर नऊची कसोटी काय आहे दिलेल्या सर्व अंकाची बेरीज करायची आहे आणि या बेरजेला जर नऊनं भाग गेला तर या संख्येला नऊनं भाग जातो चारण पाच नऊ नौ, नऊ चार तेरा तेरा आणि सात वीस वीसला नऊ न भाग जात नाही म्हणजे या संख्येला नऊने भाग जाणार नाही त्यानंतर दहाची कसोटी दहाची कसोटी आहे पहा जर संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो उदाहरणार्थ पहा बाराशे संख्येच्या शेवटी शून्य आहे म्हणजे या संख्येला एक हजार दोनशेला दहाने निशेष भाग जातो दहाची कसोटी आहे की शेवटी एकक स्थानी शून्य पाहिजे एकक स्थानी शून्य असेल तर दहाने निशेष भाग जातो दहाने त्या संख्येला भाग जातो कसोटी, कसोटी तर पाहूया आपण अकराची कसोटी अकराच्या कसोटीवर कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तर हे सोडवण्यासाठी आपल्याला अकराची कसोटी माहिती पाहिजे अकराची कसोटी माहीत असेल तर आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो तर अकराची कसोटी आहे अशी आहे पहा एका आड एक संख्येची जर आपण बेरीज केली एका आड एक संख्येची बेरीज केली या ठिकाणी दाखल आपण घेऊया एक संख्या घेतो मी बारा हजार तीनशे पंचेचाळीस तर या संख्येला अकरानं भाग जातो का नाही ठरवायचा आहे तर एकाड एक संख्या घेऊन त्याची करायची बेरीज पहा एकण तीन चार चारन पाच नऊ वजा एकाड एक संख्या दोन चार आहेत सहा या दोघाची वजाबाकी जर शून्य आली किंवा अकराच्या पटीत आली शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पटीत आली असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर या एकाआड एक संख्येची आपण बेरीज करून त्या बेरजेची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी फार नऊ नवामधून सहा गेले शून्य येतो का नाही तीन येत आहे आपल्याला काय पाहिजे शून्य किंवा अकराच्या पटीत वजाबाकी आली तर या संख्येला अकराने भाग जातो तर या ठिकाणी या संख्येला अकराने भाग जात नाही बारा हजार तीनशे पंचेचाळीसला अकराने भाग जात नाही कारण आड एक संख्येची आपण बेरीज करून त्यांची वजाबाकी केली तर ती शून्य किंवा अकराच्या पटीतली येत नाही मग आता आपण याला सोडूया या संख्येला अकराने भाग जातो असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि स्टारच्या जागी कोणती संख्या येईल ती सांगितलेली आहे तर कसोटीचा वापर करून आपण ठरवूया की स्टारच्या जागी कोणती संख्या येईल आड एक संख्येची आपण बेरीज करून घेऊया तीन अकरा अकरा आणि पाच काय होतील सोळा पा या ठिकाणी आहे सात आणि या ठिकाणी आहे स्टार तर सोळामधून कोणती संख्या वजा केल्याच्या नंतर वजाबाकी अकरा किंवा शून्य येते अकराच्या पटीत किंवा शून्य यापैकी एक येते ते आपल्याला पाहायचं आहे पहा तर जर आपण या स्टारच्या जागी सहा ठेवले तर सहा तेरा होतात म्हणजे सोळा वजा तेरा याची वजा बाकी तीन येते म्हणजेच या संख्येला काय होईल या ठिकाणी सहा ठेवले तर निशेष भाग जाणार नाही म्हणजे पहिला पर्याय येणार नाही या ठिकाणी सहा येणार नाहीत आता पाहूया आपण या ठिकाणी नऊ ठेवूया पाहे आहे सात नऊ किती होतील सोळा या तिघाची बेरीज एका एक आठ तीन अकरा पाच सोळा आली सात इथं नऊ ठेवले तर सोळा आली म्हणजे सोळामधून सोळा गेले वजाबाकी शून्य आलेली आहे म्हणजेच स्टारच्या ठिकाणी जर आपण नऊ ठेवले तर या संख्येला काय होतो अकराने निशेष भाग जातो म्हणजेच स्टारच्या जागी नऊ ही संख्या येईल आता पाहूया आपण पुढील प्रश्न इथं स्टार आहे दोन या संख्येला बाराने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर आपल्याला या ठिकाणी बाराची कसोटी माहिती पाहिजे बाराची कसोटी जर येत असेल तर आपण हे सहज सोडू शकतो तर पहा बारा संख्या आहे बाराचे आपण अशा पद्धतीनं अवयव पाडायचे की त्या दोन अवयवाचा मसावी एक आला पाहिजे चार गुणिले तीन चार त्रिक बारा होतात आणि चार आणि तीनमध्ये सामायिक अवयव एक आहे पहा तर म्हणजेच ज्या संख्येला चारने व तीनने भाग जातो त्या संख्येला बाराने भाग जातो पाच चार आठ स्टार दोन या संख्येला बाराने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल तर या ठिकाणी आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक येईल तो काढायचा आहे तर स्टारच्या जागी एक ठेवला तीन ठेवले सात ठेवले किंवा पाच ठेवले तरी याला काय होतो बाराने भाग जातो म्हणजे चारपैकी कोणताही अंक येऊ शकतो आता आपल्याला पाहायचा आहे चारने भाग जातो याला तीनने भाग जाण्यासाठी तीनची कसोटी काय आहे संख्येतील सर्व अंकाची बेरीज करायची आहे त्या बेरजेला जर चारने तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो पहा पाचन चार नऊ नौ, नऊ आठ सतरा सतरा दोन एकोणीस जर स्टारच्या जागी आपण एक घेतलं तर बेरीज वीस येत आहे आणि वीसला तीननं भाग जात नाही म्हणजे हे एक येणार नाही तीन ठेवून पाहूया आपण याची बेरीज झाली एकोणीस एकोणीसन तीन बावीस होतात बावीसला तीननं भाग जात नाही म्हणजे या ठिकाणी तीनसुद्धा येणार नाही सात ठेवून पाहूया या सगळ्यांची बेरीज आलेली आहे एकोणीस एकोणीसन सात होतात सव्वीस सव्वीसला तीनने भाग जात नाही म्हणजे या संख्येलासुद्धा तीनने भाग जाणार नाही या ठिकाणी आपण पाच ठेवून पाहूया पहा चार नऊ नऊ आठ सतरा सतरान पाच बावीस बावीसन दोन चोवीस होतात चोवीसला तीनने भाग जातो म्हणजेच या संख्येला तीनने भाग जातो आणि पाच ठेवल्यामुळं बावन्न होतात बावन्नला चारने भाग जातो म्हणजे स्टारच्या ठिकाणी येणारा अंक आहे तो पाच येणार आहे कारण बाराची कसोटी आहे ज्या संख्येला चारने व तीनने भाग जातो त्या संख्येला बाराने भाग जातो तर या संख्येला चोपन्न हजार आठशे बावनला चारनेही भाग जात आहे आणि तीनही भाग जात आहे म्हणून ने सुद्धा भाग जातो आता पाहूया आपण पुढील प्रश्न तर यापैकी कोणत्या संख्येला छत्तीसने भाग जातो तर छत्तीसचे असे दोन अवयव पाडा की ज्याचा मसावी एक येईल मोठ्यात मोठा त्याचा सामायिक अवयव एक आला पाहिजे तर छत्तीसचे आपण बारा आणि तीन पाडू शकतो बार त्रिक छत्तीस तर यांचा मसावी एक हो येत नाही तर यांचा मसावी येतो तीन म्हणून ही जोडी आपल्याला जमणार नाही मग आपण पाडूया चार गुणिले नऊ चार नऊ छत्तीस होतात चारचा आणि नऊचा मसावी एक येतो म्हणजे ज्या संख्येला चारने व नऊने ने, ने भाग जातो त्या संख्येला छत्तीसने भाग जातो मग पाहूया याला आपण चारने भाग जातो का या पहिल्या संख्येला चारने भाग जातो नऊ जातो का पाहूया नऊची कसोटी काय आहे सगळ्या अंकाची बेरीज करायची बेरिजेला नऊ न भाग गेला तर त्या संख्येला नऊने भाग जातो पाहा ज्यांची ज्यांची बेरीज नऊ येते त्याला कट करूया पाचन चार नऊ कट केले हे पाचन दोन सातच होत आहेत म्हणजे या संख्येला नऊ न भाग जात नाही चारनं जातो परंतु नऊनं जात नाही जा ना आणि या दोन्ही संख्येनं जात नाही म्हणून छत्तीसनं जात नाही दोन्ही संख्येनं या चारनं नऊ न गेला तरच छत्तीसनं जातो आता पाहूया आपण हे तर चारने या संख्येला भाग जातो का पा संख्येच्या उजवीकडे जर दोन शून्य असतील तर त्या ठिकाणी त्याला चारने भाग जात असतो शेवटी दोन शून्य आहेत म्हणजे चारने भाग जातो त्यानंतर नऊने भाग जातो का पाहूया नऊनं भाग जाण्यासाठी सगळ्यांची बेरीज करायची आहे सर्वांची बेरीज नऊ येते पहा आणि नऊला नऊनं भाग जातो या सगळ्यांच्या बेरजेला म्हणून या संख्येला छत्तीसने भाग जातो पंचेचाळीस हजारला छत्तीसने भाग जातो त्यामुळे हे समोरचे तपासण्याची गरज नाही आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण हा शेवटचा प्रश्न जो की तुम्हाला मी सर्वप्रथम सोडून दाखवलेला होता खालीलपैकी कोणत्या संख्येला बहात्तरने भाग जातो ते आपल्याला ठरवायचं आहे तर प्रथम काय करायचं आहे आपण बहात्तर या संख्येचे असे दोन अवयव पडायचे आहेत की ज्यांचा मसावी एक येईल तर ते पडतात पहा आठ आणि नऊ आठ नऊ बहात्तर आठचा आणि नऊचा मसावी एक येतो म्हणजे ज्या संख्येला आठने व नऊने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने सुद्धा भाग जातो मग याला आठ न भाग जातो का पाहूया आठची कसोटी काय आहे शेवटच्या तीन अंकापासून जी संख्या तयार होते त्याला जर आठनं भाग गेला किंवा संख्येच्या शेवटी तीन शून्य असतील तर त्या संख्येला आठने भाग जातो या ठिकाणी एकशे छत्तीस होता एकशे छत्तीसला आपण आठ न भाग देऊन पाहूया पा आठ एका आठ उरले या ठिकाणी पाच इथं झाली छप्पन आठीसाठी छप्पन म्हणजेच एकशे छत्तीसला आठने भाग जात आहे आता पाहूया आपण नऊने या पूर्ण संख्येला भाग जातो का नऊची कसोटी काय आहे या सगळ्या संख्येची जर बेरीज केली आपण अंकाची ती जर बेरजेला या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला नऊ न भाग गेला तर या संख्येला नऊने भाग जातो मग काय करूया ज्यांची ज्यांची बेरीज नऊ येते त्यांना त्यांना कट करूया हे नऊ कट होतील त्यानंतर पहा हे सहा आणि तीन हे नऊ कट होतील त्यानंतर पहा दोन आणि सहा आठ आणि एक नऊ म्हणजे या संख्येला काय होतो नऊने भाग जातो म्हणजेच या संख्येला नऊ लाख सव्वीस हजार एकशे छत्तीसला काय होतो बहात्तरने निशेष भाग जातो अशा पद्धतीनं आपण कोणत्याही संख्येवर विभाज्यतेच्या कसोट्याचा वापर करून आपण प्रश्न सोडवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद